राहुल साहेब, महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेचा पेच सुटताना दिसत नाही आणि उलट गोंधळच वाढताना दिसतोय. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी त्यांनी अजून काही भूमिका घेतली नाहीये. शरद पवार म्हणतायत की तुम्ही सत्ता स्थापनेबाबत शिवसेना भाजपला विचारा. कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यांना काही कल्पना नाहीये. काय सगळं हा पेच तर आहे आणि आता गोंधळ वाढताना दिसतोय, काय सांगा? हा गोंधळ मीडियाच्या मनामध्ये असू शकेल किंवा ज्याने गोंधळ निर्माण करायचाच आहे असं ठरवलंय किंवा महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार येऊ नये असं ज्याने ठरवलंय त्यांना हा पेज किंवा गोंधळ वाटत असेल आणि तशा प्रकारच्या बातम्या ते पसरवत असते. तुम्ही शिवसेनेच्या मनात म्हणाल तर असा कोणताही गोंधळ नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून उद्धव साहेब सांगताय, मीही सांगतोय की महाराष्ट्रामध्ये लवकरच स्थिर सरकार बनायला कोणती अडचण मला दिसत नाही आणि उद्धव ठाकरे साहेब असतील आम्ही सगळे निश्चिंत आहोत. ज्यांच्या मेंदूमध्ये गोंधळ निर्माण झाला त्यांनी गोंधळ झालंच बसावं. मोठं राज्य आहे, तीन पक्षची चर्चा सुरू असते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचं सरकार स्थापन करताना सुद्धा मागच्या 2014 साली साधारण 15 दिवस लागलेच होते. त्याच्या आधी 99 साली सुद्धा एक महिन्यापेक्षा आसपास काळ लागला होता. अनेक राज्यामध्ये जिथे भारतीय जनता पक्षानं सरकार स्थापन केलं आहे, काश्मीर सगळ्या ठिकाणी, तिथे 4-4, 5-5 महिने घेतलेले आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा कोणताही गोंधळ असं मला वाटत नाही. सर, एक महत्वाचं वृत्त आलेलं आहे इंडियन एक्सप्रेस कडे की मुख्यमंत्रीपद 5 वर्ष उद्धवजींना देण्यासाठी संमती झालेली आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि स्पीकर काँग्रेसचा आणि मंत्री खातं वाटपाचं सुद्धा माहिती मिळेल कालच्या बैठकीमधून. शिवसेना तयार आहे का 5 वर्ष जर उद्धवजींना मुख्यमंत्रीपदाचं निश्चित झालं असेल तर? इंडियन एक्सप्रेस म्हणजे सामना नाही. मी इतकंच म्हणेन, स्थिर सरकार येईल ते कोणाबरोबर येईल कसं येईल या संदर्भात स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि सरकार स्थापनेतली इतर सहकारी एकत्र होऊन आपल्याशी बोलतील. ज्या गोष्टी आता प्रक्रियेमध्ये आहेत, प्रोग्रेसमध्ये आहेत, त्याच्यावरती मी सांगणं आणि चर्चा करणं हे संकेताचं भंग करण्यासारखं. पण पवार असं का म्हणत आहे की कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यांना कल्पना नाही, सत्ता स्थापनेचं तुम्ही शिवसेना भाजपला विचारा. एका बाजूला तर तुमची बोलणी सुरू आहे, आपण बघितलं बैठका झाल्यात, साधारण 3-4 बैठका झाल्यात, तरी पवार असा स्टँड घेत आहे की भारतीय जनता पक्षातल्या मुंबईतल्या प्रमुख लोकांनी मध्यंतरी अशी एक काय असं काही एक विचार मांडला की श्री नरेंद्र मोदी समजून घ्यायला संजय राऊत त्यांना 25 जन्म लागतील. बरोबर ना? तसं मी या देशातल्या या सगळ्या लोकांना सांगेन की माननीय शरद पवार समजून घ्यायला यांना 100 जन्म लागतील. हा, शरद पवार हे अनुभवी नेते आहेत, त्यांचा अनुभव राजकारणातला समाजकारणातला मोठा आहे. त्यांनी ज्या प्रकारची भूमिका घेतली असेल ती योग्य भूमिका आहे, कारण त्यांना जे मॅन्डेट मिळालेलं आहे पवार साहेबांच्या पक्षाला ते सत्ता स्थापनेचं मॅन्डेट नाहीये. ते मॅन्डेट, तो जनादेश विरोधी पक्षात बसण्याचा आहे. पण काल पवार साहेब म्हणले की दोघांची मार्ग वेगवेगळे, शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल. बरोबर बोलले ते. आम्ही निवडणुका वेगळ्या लढलेलो आहोत आणि वेगळ्या मार्गानं आम्ही निवडणुका लढत आणि विचार आम्ही भूमिका घेऊन लढलो. अर्थात शरद पवार साहेब हे सगळ्यात जास्तीत त्यांची लढाई भारतीय जनता पक्षाविरुद्ध होती, विशेषतः आपण सातारमधली लढाई पाहिली असेल, मोठी लढाई. पण राजकारणामध्ये अशा घटना घडामोडी घडत असतात. पण काल संसदेत पंतप्रधानांनी दोन पक्षांचं खास करून कौतुक केलंय, त्यात पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे, या कौतुकाकडे कसं पाहता तुम्ही? आम्ही त्या कौतुकाकडे पाहतच नाही. नरेंद्र मोदी असतील, नरेंद्र मोदी हे तर शरद पवारांना गुरुच मानतात, हे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांनी समजून घेतलं पाहिजे. जे आमच्यावर शिक्का मारतात की आम्ही पवारसाहेबांबरोबर आहोत किंवा जातोय किंवा आम्ही त्यांची भूमिका मांडतोय, खरं म्हणजे वारंवार नरेंद्र मोदी हे दाखवून देत आहेत देशाला की त्यांचे राजकारणातले गुरु हे शरद पवार आहेत.
रामदास आठवलेंनी असं म्हटलं आहे की त्यांचा एक दावा आहे की एक फॉर्म्युला अस्तित्वात येऊ शकतो, 3 वर्ष भाजपला मुख्यमंत्रीपद, 2 वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद, आणि त्याबद्दल तेवढंच ऐकायचं बाकी होतं आम्हाला, तेवढंच ऐकायचं बाकी होतं. रामदास आठवले साहेबांकडे असे फॉर्म्युले असतील तर यापुढे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सध्याच्या त्यांच्या लोकांची मंत्रिपदं वापरावी किंवा स्वतःला केंद्राच्या मंत्रिमंडळात अधिकार कसे मिळतील काम करण्यासंदर्भात, त्या संदर्भात त्यांनी जास्त कार्य करावं. पण भाजप सोबत जाण्यासाठी विंडो अजून सुद्धा खुली आहे का, ओपन आहे का शिवसेनेची? हा विंडो नावाचा प्रकार राजकारणात नसतो. आम्ही उघडपणे दरवाजातून जाय करणारी माणसं आहोत, आम्ही मागच्या दरवाजाला कधीच काय करत नाही. तुमचा दरवाजा अजून ओपन आहे का, खुला आहे का? कोणता दरवाजा? भाजप सोबत जाण्यासंदर्भात कशा, तुम्ही हा प्रश्न कशा करता विचारता? भाजप सोबत येणार आहे का त्यासाठी विचारतोय. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी लोकसभा आणि राज्यसभेतल्या आमच्या जागा बदलून विरोधी पक्षात टाकण्याचं राष्ट्रीय कार्य बजावलेलं आहे, हे त्यांनी केलं. राहुल साहेब, ज्या पद्धतीने आज सामनाचं संपादकीय आहे, खूप खदखद शिवसेनेची या संपादकीयमधून बाहेर पडली आहे. शिवसेनेला खूप आवडलेलं नाहीये ज्या पद्धतीने त्यांना एनडीएतून बाहेर काढण्यात आलं. खदखद कशा करता, कठोर टीका, खदखद कशा करता, सत्य मांडलेलं आहे, हे सत्य आहे ना. सत्य जर तुम्ही खदखद म्हणून समजून घेत असाल तर हे कसं काय, आम्ही त्याला कोणत्या शब्दामध्ये आम्ही वापरतो? तुम्ही एका लढाईचं वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मोहम्मद घोरी सुद्धा सांगितलं की अनेक वेळा पृथ्वीराज चव्हाण यांनी माफ केलं, परंतु तरी सुद्धा नंतर मोहम्मद घोरी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला उभं करण्याचं, जागा देण्याचं, स्थान देण्याचं कार्य हे शिवसेनेनं केलंय आणि शिवसेना प्रमुखाने केलं. वारंवार 2014 साली आम्ही युती तोडली होती पूर्णपणे, आम्हाला युतीमध्ये जायची इच्छा नव्हती, तरीही श्री अमित शहा मातोश्रीवरती येऊन लोकसभेसाठी विधानसभेसाठी युती करावी अशा प्रकारची भूमिका मांडली. आम्ही जर युतीमध्ये गेलो नसतो तर कदाचित महाराष्ट्राचा देशाचं चित्रात वेगळं दिसलं असतं. राव साहेब, तुम्ही संपादकीयमध्येही म्हटले आणि एकूण जो महाराष्ट्रातून ट्रेंड सुरू झाला आहे भाजपशी पार्क घेण्याचा एनडीएला, तुम्ही उदाहरणही दिलेली त्यांच्या संपादकीयमध्ये, पण लोक जनशक्ती पार्टी किंवा अन्य जे झारखंड मुक्ती मोर्चा वगैरे असे जे मित्रपक्ष आहेत ते आता भाजपपासून दुरावताना दिसत आहेत. मला इतर मित्रपक्षांशी एनडीए संपण्याचा हा काउंटडाऊन सुरू झालाय मला माहित नाही, असं आम्ही म्हटलेलं आहे ही अंताची सुरुवात आहे म्हणून, आणि इतर कोण काय करते माहित नाही. पण शिवसेनेसारखा सगळ्यात मोठा राजकीय पक्ष असलेला त्यांचा मित्र त्यांनी गमावलेला आहे आणि देशाच्या पुढील राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. पण एनडीएतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना युपीएमध्ये जाण्याच्या काही विचार आहेत का, कारण काँग्रेस बरोबर सत्ता स्थापनेसाठी जुळवून घ्यावं लागणार आहे, याची चिंता तुम्हाला करण्याची गरज नाही, याची उत्तर मला द्यायची गरज नाही. नवा एनडीए स्थापन होईल, शिवसेना नेतृत्व करणारा नवा एनडीए देशात पाहायला मिळेल, या देशात काही होऊ शकेल. सर, काल संसदेमध्ये आपण शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आवाज उचलला, आक्रमक रूप धारण केलेला आहे, आता अधिवेशन सुरू आहे, आज पण तशीच तुमच्या आक्रमक पद्धत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आम्ही आवाज उठवू, त्यासाठी आम्हाला आमच्या बरोबर कोणी आहे किंवा नाही याची पर्वा आम्हाला नाही. किंबहुना काल माननीय शरद पवारांना आम्ही तेच सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आहे आणि शेतकऱ्यांची अवस्था जी बिकट होते, आपण एक एक्सपर्ट आहात कृषी क्षेत्रातले, शेती क्षेत्रातले, स्वतः उद्धव ठाकरे यांनी दौरा केला महाराष्ट्राचा या संदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, पवार साहेबांनी केलेलं आहे, तूर्त आपण प्रधानमंत्र्यांना भेटून महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांची या संदर्भात माहिती द्या. आपण पवारांच्या नेतृत्वाखाली भेटतात, आपण भेटतो 18 खासदार शिवसेनेचे सुद्धा जाऊ, तरी पवारांच्या नेतृत्वात. हा विषय पक्षाचा नाही, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्र यावं अशी आमची भूमिका आहे. पण कोणीतरी व्यवस्थित महाराष्ट्रातल्या या विषयाची माहिती प्रधानमंत्र्यांना द्यावी अशी आमची भूमिका आहे, त्यानंतर आम्ही त्याच्यावरती काम कसं करायचं ते बघू.
उद्धवजी येत्या कालावधीमध्ये दिल्लीमध्ये येणार आहेत का सर? काय का 24 तारखेला महाराष्ट्रातली दिल्ली अब दूर नाही. 24 तारखेला अयोध्येचा दौरा होता उद्धव ठाकरेंचा, तो रद्द झाला. असा कोणताही दौरा ठरलेला नव्हता, तुम्ही अफवा पसरवू नका. त्यांनी त्या संदर्भात त्या काळात जाता येईल का याची चाचपणी केली होती. सर, मोदींना जेव्हा हे शिष्टमंडळ भेटेल किंवा सर्व खासदार जाणार आहे, त्यावेळी शिवसेनेची काही मागणी असणार आहे का शेतकरी संदर्भामध्ये? काही पत्र दिवस जाणार आहे का? शिवसेने हा लहान प्रश्न आहे, आम्ही मागण्या केलेल्या आहेत. चला, ओके, भेट कधी असणार आहे ठरवू आम्ही. चलो, अभिनय का माझं बोलणं झालेलं नाही. मी आता रोज रोज अनेकांशी बोलणार नाही, मला त्रास होतो. मी मगाशी ठरवलं सगळ्यांनी एकत्र बोलावं. मी तुझी वाट बघत होतो. मेसेजेस नाही आला मला. नाही हो गया. हिंदी मध्ये एक बार मी हिंदी बात कर. सर, शरद पवार जी से कल आप मिले, और क्या आगे का क्या डिसीजन है? कोई रणनीति बनाई गई है? देखिए, रणनीति की बारे में आप बार बार मुझे पूछते हो, और मेरा एक ही जवाब है, जल्दी ही महाराष्ट्र में एक ऐसी सरकार बनेगी शिवसेना के नेतृत्व में जो मजबूत होगी, स्थिर होगी, और अब तक की सबसे कार्यक्षम और आदर्श सरकार बनेगी. ये मेरा जवाब है और मैं उस पर कायम. जी, इस सरकार का नेतृत्व उद्धव ठाकरे करेंगे 5 साल? इस सरकार का नेतृत्व शिवसेना करेगी. नहीं, ऐसे खबरें आ रही है कि खबरें आती है, हम खुद चाहते हैं कि सरकार का जब गठन हो तो सरकार का नेतृत्व आदरणीय उद्धव ठाकरे साहब करें, ये हमारी मांग रहेगी और भूमिका रहेगी. लेकिन सर, पावर मिनिमम प्रोग्राम का स्टेटस क्या है, क्योंकि कल पवार साहब ने कहा कि कोई चर्चा नहीं हुई. अगर पवार साहब कुछ बात बोलते हैं उसके ऊपर विश्वास रखना चाहिए, अनुभवी नेता और बड़े नेता है. सर, ऐसी भी बात चल रही है कि बीजेपी अगर बीजेपी से आगे कोई प्लान हो सके तो 3 साल बीजेपी का सीएम और 2 साल से. देखिए, मैं उसके ऊपर विश्वास नहीं रखता हूँ. लेकिन लगातार पवार साहब ऐसा क्यों कह रहे हैं कि आप सरकार गठन करना है तो शिवसेना से पूछिए, कांग्रेस अध्यक्ष? तो पवार साहब गलत क्या बोल रहे? लेकिन एक तरफ पवार साहब गलत क्या बोल रहे, पवार साहब ठीक बोल रहे हैं. सरकार गठन करना है तो शिवसेना को पूछिए, क्योंकि सरकार शिवसेना बनाने वाली है ना. लेकिन एक तरफ कॉमन मिनिमम प्रोग्राम की तैयारी चल रही है और दूसरी तरफ पवार साहब ऐसे कह रहे हैं कि उनको पता नहीं है कि धीरे धीरे आपको सब कुछ पता चलेगा. लेकिन पवार साहब की बातें आपको पता चलती है कि जिस तरह से वो बयान कर रहे हैं उसके पीछे की राजनीति? अगर आप मानते हो राजनीति है तो राजनीति है, समझ लीजिए आप उसमें क्या है. सर, आपको लगता नहीं कि शिवसेना को लगातार झटके पे झटका लग रहा है, लगातार जिनके साथ आप अलायंस करना चाह रहे हैं? आपके पास कम जानकारी है, आपके पास जानकारी नहीं. मैं इतना ही कहूंगा, सरकार बनेगी और सरकार का नेतृत्व शिवसेना करेगी. क्या रामदास ने जो रामदास ठाकरे ने जो आपको दिया है फॉर्मूला 3 साल 2 साल का, उसपे राज्य मंत्री है केंद्र में, अपने अधिकार अगर बढ़ा सकते हैं बतौर मंत्री तो बढ़ा लीजिए, हमारी चिंता करने की जरूरत नहीं है. शिवसेना ही देश का सबसे बड़ा पार्टी है, हमारे 18 सांसद हैं और महाराष्ट्र में हम सरकार बनाने जा रहे हैं, किसी की मध्यस्थता की जरूरत नहीं है. कल सर पवार जी ने कहा कि शिवसेना को सरकार बनाने के लिए कांग्रेस एनसीपी की जरूरत है, तो पहली चर्चा जो है वो कब होगी? मैंने आपको इतना ही कहा है बार बार, सरकार बनेगी और फ्लोर ऑफ द हाउस पर 170 का बहुमत होगा. सर, लेकिन ये कब तक होगा, क्योंकि किसान अभी में है. अभी राष्ट्रपति शासन है, राष्ट्रपति शासन 6 महीने के लिए लगा है, उससे पहले जल्दी से जल्दी राष्ट्रपति शासन हटाकर एक पॉपुलर गवर्नमेंट बनाने के बारे में भी हमने कल पवार साहब से चर्चा की. वो भी चाहते हैं कि राष्ट्रपति शासन हटनी चाहिए, तब ये बहुत से जो मुद्दे हैं वो दूर हो जाएंगे. आप अगर कांग्रेस के नेताओं से पूछें, वो भी चाहेंगे राष्ट्रपति शासन हटनी चाहिए. आप बीजेपी के नेताओं से बात करें, वो भी चाहेंगे राष्ट्रपति शासन को हटाना चाहिए. तो उस बारे में बातचीत चल रही है. सर, एक डिमांड जो कल से चल रही है नवनीत राणा या फिर बाकी सांसद से, नवनीत राणा या ये डिमांड जो चल रही है जरा एनसीपी और बीजेपी साथ में आ जाए, मुझे मालूम है. मुझे सर, कल पवार साहब ने जो कहा कि छोटी छोटी पार्टियां जो है राजू शेट्टी स्वाभिमान पार्टी वो नाराज हो गई है, इसलिए वक्त बढ़ रहा है डिस्कशन करने के लिए, क्या ये अड़चन आ रही है? पवार साहब के साथ जिस लोगों ने चुनाव लड़ा है, उनकी जो मित्र पार्टी है,
उनसे तो बात करनी पड़ेगी, चाहे एक विधायक हो या पांच विधायक हो। एक उनकी जो एक महाआघाड़ी बनी थी उसमें उनको अगर कुछ बातें करनी है तो उनका वो उनका मुद्दा है, मैं उसके ऊपर चर्चा नहीं कर सकता हूँ। चलिए, अतिशय महत्त्वाचं वक्तव्य पुन्हा एकदा त्यांनी म्हटलेलं आहे, भाजपनं सेनेसारखा राजकीय पक्ष आणि राजकीय मित्र गमावलेला आहे आणि याची किंमत येत्या काळामध्ये मोजावी लागेल असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे। शिवसेनेच्या मनात कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाहीये, वेगवेगळ्या ठिकाणी सरकार स्थापन होण्यास पाच पाच महिने सुद्धा काश्मीरमध्ये लागले, 2014 सुद्धा सत्ता स्थापन करण्यास 15 दिवस लागलेले होते, त्यामुळे आणखी वेळ लागू शकतो अशा प्रकारचं सूचक त्यांचं वक्तव्य। इंडियन एक्सप्रेसमध्ये जे काही आज छापून आलेलं आहे त्यावरती त्यांना प्रश्न विचारला असता इंडियन एक्सप्रेस म्हणजे काही सामना नव्हे असं उत्तर संजय राऊतांनी दिलंय। त्याचबरोबर शरद पवार जे बोलले त्यात काय चुकीचं बोलले असा प्रतिसवालही त्यांनी केलेला आहे। ज्याने गोंधळ निर्माण करायचाच आहे असं ठरवलंय किंवा महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार येऊ नये असं ज्याने ठरवलंय त्यांना हा पेज किंवा गोंधळ वाटत असेल आणि तशा प्रकारच्या बातम्या ते पसरवत असतील। तुम्ही शिवसेनेच्या मनात म्हणाल तर असा कोणताही गोंधळ नाही। आम्ही पहिल्या दिवसापासून उद्धव साहेब सांगतायत, मीही सांगतोय की महाराष्ट्रामध्ये लवकरच स्थिर सरकार बनायला कोणती अडचण मला दिसत नाही आणि उद्धव ठाकरे साहेब असतील आम्ही सगळे निश्चिंत आहोत। ज्यांच्या मेंदूमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे त्यांनी गोंधळात घालत बसावं। मोठं राज्य आहे, तीन पक्षची चर्चा सुरू असते, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचं सरकार स्थापन करताना सुद्धा मागच्या 2014 साली साधारण 15 दिवस लागलेच होते, त्याच्या आधी 99 साली सुद्धा 1 महिन्यापेक्षा आसपास काळ लागला होता। अनेक राज्यांमध्ये जिथे भारतीय जनता पक्षानं सरकार स्थापन केलं आहे काश्मीर सारख्या ठिकाणी तिथे 4-4, 5-5 महिने घेतलेले आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा कोणताही गोंधळ आहे असं मला वाटत नाही।